हॅलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। प्रीवियस लेक्चरला आपण परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा टॉपिक स्टार्ट केला होता। प्रीवियस लेक्चरमध्ये आपण परम्युटेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे काय, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग्समध्ये फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन, आणखीन फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन हे कन्सेप्ट पाहिले होते। याशिवाय एक्सरसाइज 3.1 मधले फर्स्ट 6 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले होते। त्याचं आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं आहे तेही पाहिलं होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.1चे रिमेनिंग क्वेश्चन्स पाहणार आहोत। मात्र हे क्वेश्चन्स पाहत असताना आन्सर प्रॉपर वे रिप्रेझेंट करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती देतो आहे। मी फक्त क्वेश्चन्सचं आन्सर्स कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही कसे फाइंड आउट करू शकता या गोष्टी बघणार आहोत। हा टॉपिक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पॉईंट्स ऑफ व्ह्यू अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि त्यामुळं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये मिनिमम टाइममध्ये आन्सर्स कसं फाइंड आउट करायचं हे माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळं आपण त्या मेथड्स खास करून बघत आहोत। तर बघा, आजचा फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 7 आहे। हा काय आहे बघा, इन अ टेस्ट 5 क्वेश्चन्स आर ऑफ द फॉर्म स्टेट ट्रू ऑर फॉल्स, नो स्टूडंट हॅज गॉट all answer correct, also the answer of every student is different, find the number of students appeared for the test। या क्वेश्चन मध्ये आपल्याला नंबर ऑफ स्टूडेंट्स फाइंड आउट करायचे आहेत जे टेस्टला अपीयर होते। ही जी टेस्ट आहे त्या टेस्ट मध्ये एकूण 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत। क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, आणखीन क्वेश्चन 5, असे 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत। याचं आन्सर तुम्ही ट्रू किंवा फॉल्स या पॅटर्नमध्ये देणार आहात। आता प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुम्ही 2 डिफरंट वेजनं देऊ शकता। म्हणजेच क्वेश्चन 1चं आन्सर तुम्ही 2 डिफरंट वेजनं देऊ शकता ट्रू किंवा फॉल्स म्हणून, तसंच क्वेश्चन 2चं आन्सरसुद्धा 2 डिफरंट वेजनं देऊ शकताय। या पद्धतीनं 5 क्वेश्चन्स जे आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुम्ही 2 डिफरंट वेजनं देऊ शकता, आणि त्यामुळं टोटल नंबर ऑफ सिक्वेन्स ऑफ आन्सर्स जर आपण फाइंड आउट करायची ठरवली तर हे 2 × 2 × 2 × 2 असं 5 टाइम्स करावं लागेल। म्हणजेच टोटल नंबर्स ऑफ सिक्वेन्स काढायचे असतील तर 2:5 करावं लागेल, 2चा 5 टाइम्स प्रॉडक्ट घ्यावा लागेल, म्हणजेच 2:5 होणार। म्हणजे 2:5 केलं तर मला 32 मिळतं आहे। म्हणजेच टोटल नंबर्स ऑफ सिक्वेन्स ऑफ आन्सर्स मला 32 मिळत आहेत। आता 32 नंबर ऑफ सिक्वेन्स ऑफ आन्सर्स आहेत, त्यापैकी 1 सिक्वेन्स ऑफ आन्सर्स करेक्ट असणार आहे। म्हणजे रॉंग नंबर ऑफ सिक्वेन्स ऑफ आन्सर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर करेक्ट आन्सरचा सिक्वेन्स मायनस करावा लागेल, म्हणजे 31 रॉंग आन्सर्स असणार आहेत। याचाच अर्थ इथं त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, नो स्टुडंट हॅज गॉट ऑल आन्सर करेक्ट, कोणत्याही विद्यार्थ्याची ऑल आन्सर करेक्ट नाहीत। म्हणजे रॉंग आन्सरचा सिक्वेन्स जे आहेत तेवढे स्टुडंट्स असणार आहेत। म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड फॉर द टेस्ट इज इक्वल टू 31, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर फॉर द टेस्ट 31 हे तुमचं आन्सर असणार आहे। क्वेश्चन नंबर 7 झालेला आहे, आपण आता क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत। चला क्वेश्चन नंबर 8 पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा,
हाउ मेनी नंबर्स बिटवीन 100 एंड 1000 हैव 4 इन युनिट्स प्लेस. आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे बघा. बिटवीन 100 एंड 1000 युनिट प्लेसला 4 असणारे किती नंबर्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की 100 2000 याच्या बिटवीन जे नंबर्स आहेत ते सगळे नंबर्स 3 डिजिट नंबर्स आहेत. आता हे 3 डिजिट नंबर्स मध्ये 3 प्लेसेस असतात. एक म्हणजेच हंड्रेड्स प्लेस, दुसरी म्हणजेच टेन्स प्लेस, आणखीन तिसरी प्लेस जी आहे ती म्हणजेच युनिट्स प्लेस. असे 3 प्लेसेस असणार फ्रॉम लेफ्ट टू राईट, हंड्रेड्स, टेन्स अँड युनिट्स. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की युनिट प्लेसला 4 असणारे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे युनिट प्लेसला 4 ठेवणार. युनिट प्लेस जी आहे ती आपण ओनली वन वेनं फिलअप करू शकतो. कारण आपल्याला नंबर्स जे फाइंड आउट करायचे आहेत त्या सगळ्या नंबरच्या ठिकाणी युनिट प्लेसला 4 असायला पाहिजे. कारण 4 इन दी युनिट्स प्लेस म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की जगातला कुठलाही नंबर्स फॉर्म्स करायचे असतील तर आपण कोणते डिजिट्स वापरतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 10 डिजिट्स वापरून आपण नंबर्स बनवतो आहे. नंबर्स बनवण्यासाठी 0 to 9 हे जे 10 डिजिट्स आहेत हे 10 डिजिट्स यूज करून नंबर फॉर्म करतो. युनिट प्लेसला 4 आपण ओनली वन वेनं फिलअप करू शकतो. म्हणजे युनिट प्लेस फिलअप होणार आहे ओनली वन वे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा नंबर्स फॉर्म्स करतो तेव्हा लेफ्ट टू राईट जायचं असतं, लेफ्ट टू राईट जायचं असतं. त्यामुळं हंड्रेड्स प्लेसचा आपण विचार करूया. हंड्रेड्स प्लेसला 3 डिजिट नंबर जर फॉर्म्स करायचा असेल तर इथं 0 फिलअप करून चालणार नाही. जर मी हंड्रेड्स प्लेसला 0 फिलअप केलं तर हा नंबर 2 डिजिट नंबर होणार आहे, 3 डिजिट नंबर होणार नाही. म्हणजे 0 कॅनॉट बी फिल्ड इन दी हंड्रेड्स प्लेस. मग हंड्रेड्स प्लेसला आपण कोणते नंबर भरू शकतो. 1 पासून 9 पर्यंतचे म्हणजे 9 नंबर्स आपण फिलअप करू शकतो. म्हणजेच हंड्रेड्स प्लेस आपण 9 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की नंबर फॉर्म्स करत असताना रिपीटेशन अलाउड आहे. रिपीटेशन अलाउड आहे. 4, 4, 4 म्हणजे 444 असा नंबर्स आपण बनवू शकतो. रिपीटेशन अलाउड असल्यामुळं, नंबर्स फॉर्म्स करताना रिपीटेशन अलाउड असल्यामुळं आपण टेन्स प्लेस 10 डिफरंट वेजनं, हे जे 10 डिफरंट नंबर्स आहेत त्या डिफरंट नंबरच्या आधारे 10 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. म्हणजे टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 10 डिफरंट नंबर्स इन 10 डिफरंट वेज. ठीक आहे. आता टोटल नंबर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर इथं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन वापरावं लागेल. का फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन वापरावं लागेल. 3 डिजिट नंबर्स फॉर्म्स करायचे असतील तर हे जे 3 इव्हेंट्स आहेत, युनिट्स प्लेस फिलअप करण्याचा इव्हेंट्स, टेन्स प्लेस फिलअप करण्याचा इव्हेंट्स किंवा हंड्रेड्स प्लेस फिलअप करण्याचा इव्हेंट्स, असे 3 इव्हेंट्स आहेत. हे तिन्ही इव्हेंट्स ॲट द सेम टाइम घडायला पाहिजेत तर आणि तरच आपण 3 डिजिट नंबर्स फॉर्म्स करू शकतो. म्हणून इथं आपल्याला फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे टोटल नंबर्स फाइंड आउट करता येतील. म्हणजे टोटल नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी 9 × 10 × 1 म्हणजे 90 नंबर्स आपण फॉर्म्स करू शकतो. तर 90 नंबर्स बिटवीन 100 अँड 1000 हॅविंग 4 ॲट युनिट्स प्लेस. ओके. तर हे क्वेश्चन 8 चं आन्सर कसं फाइंड आउट करायचं
हे आपण बघितलं, याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही स्वतः कराल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव दी डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स. आपल्याला 100 and 1000 यांच्या बिटवीन असणारे जे नंबर्स आहेत त्या नंबर्सपैकी 7 हा डिजिट एक्झॅक्टली वन्स असणारे नंबर्स फाइंड आउट करायचे. म्हणजे नंबर कुठले फाइंड आउट करायचे आहेत, 100 पासून 1000 पर्यंत जे नंबर्स आहेत त्या नंबर्समध्ये एक्झॅक्टली 1 times 7 असणारे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर बघा, तुम्हाला कल्पना आहे की 100 and 1000 यांच्या बिटवीन जे नंबर्स आहेत ते सगळे नंबर्स 3 digit numbers आहेत. 3 digit numbers आहेत याचा अर्थ या नंबर्समध्ये 3 places असणार आहेत. पहिली प्लेस असणार आहे 100s place, दुसरी असणार आहे 10s place आणि तिसरी असणार आहे ती म्हणजेच युनिट्स प्लेस. बरोबर. आता हे 3 digit numbers फॉर्म्स करण्यासाठी आपण कुठले नंबर्स यूज करणार आहे, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे नंबर्स आपण यूज करून 3 digit numbers फॉर्म्स करणार आहे. आता इथं हे जे 7 आहे, डिजिट 7 जो आहे तो एक्झॅक्टली 1 time वापरायचा आहे. इथं 3 cases तयार होतील. पहिली केस असणार आहे डिजिट 7 इन युनिट्स प्लेस, दुसरी केस असणार आहे डिजिट 7 इन 10s place, तिसरी केस असणार आहे डिजिट 7 इन 100s place. आता डिजिट 7 जो आहे तो युनिट्स प्लेसला आहे असं आपण समजू. आपण काय विचार करूया, हा जो डिजिट आहे 7 नावाचा, डिजिट 7 इन युनिट प्लेस असा विचार करूया आपण. डिजिट 7 जो आहे तो युनिट प्लेसला आहे. आता डिजिट 7 युनिट प्लेसला असेल तर ही युनिट प्लेसची जी प्लेस आहे ती मी 1 way फिलअप करू शकतो. युनिट प्लेस कॅन बी फिल्ड बाय 7 इन ओनली 1 way. 7 या डिजिटनं युनिट प्लेस आपण ओनली 1 way फिलअप करू शकतो. आता त्याच्यानंतर मी 100s place येतो. इथं एकदा 7 तुम्ही यूज केलेला आहे म्हणजे एक्झॅक्टली 1 time 7 यायला पाहिजे. म्हणजे इथं मी 7 वापरू शकत नाही, इथं 7 वापरू शकत नाही, तसं 0 पण मी वापरू शकत नाही. कारण मी 100s place जर 0 फिलअप केलं तर हा 3 digit number न होता 2 digit number होतो आहे. म्हणजे या ठिकाणी 0 and 7 हे 2 numbers यूज करता येणार नाहीत. म्हणजे किती नंबर्स शिल्लक राहिले, 19 digit आहेत. त्यापैकी 0 and 7 जर डिलीट केलं तर 8 digit राहत आहेत. म्हणजे 100s place जी आहे ती मी 8 different ways फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर आपण 10s place येऊया. 10s place मी 7 यूज करू शकणार नाही, कारण 7 मला एक्झॅक्टली 1 time यूज करायचं आहे. त्यामुळे इथं 7, मात्र इथं मी 0 यूज करू शकतो. म्हणजे 10s place जी आहे ती 9 different ways मी फिलअप करू शकतो. इथं काय असणार आहे, 9 different ways. म्हणजेच डिजिट 7 इन युनिट प्लेस या कंडिशनमध्ये टोटल नंबर्स किती आपल्याला मिळतील हे जर फाइंड आउट केलं तर 8 into 9 into 1 करावं लागेल. 8 into 9 into 1, कारण हे 1 way आहे इथं युनिट प्लेसला. तर हा जो प्रॉडक्ट येतो तो येणार आहे 72. इथं आपण फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन यूज केलेला आहे, कारण 3 digit numbers फॉर्म्स करण्यासाठी आपल्याला 3 events सेम टाईम घडवून आणावे लागतील
आणि त्यामुळे इथं आपण फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन यूज केलं, म्हणजे युनिट्स प्लेसला 7 असेल तर किती नंबर्स आपल्याला मिळतील, 72 नंबर्स मिळतील, ज्याच्यामध्ये 7 एक्झॅक्टली 1 टाईम आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आपण विचारात घेऊया की डिजिट 7 जो आहे, डिजिट 7 इन टेन्स प्लेस, डिजिट 7 जो आहे तो टेन्स प्लेसला आहे असा आपण विचार करूया. आता इथं बघायचं, डिजिट 7 जो आहे तो टेन्स प्लेसला असणार आहे. आता टेन्स प्लेसला 7 लिहिणार हे कसं होणार आहे, ओनली वन वेनं होणार आहे, वन वेनं. म्हणजे डिजिट 7 जर टेन्स प्लेसला असेल तर टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 7 इन ओनली वन वे. त्याच्यानंतर मी आता हंड्रेड्स प्लेसला येतो. हंड्रेड्स प्लेसला मी 7 भरू शकत नाही कारण 7 एकदाच वापरायचं आहे. मी 0 भरू शकत नाही कारण मी हंड्रेड्स प्लेसला 0 भरलं तर हा 3 डिजिट नंबर राहत नाही, 2 डिजिट नंबर होतो. म्हणजे इथं 2 नंबर डिलीट झाले, कुठले, 0 आणखीन 7. म्हणजे रिमेनिंग 8 डिफरंट नंबर जे आहेत त्याच्या आधारे मी इथं हंड्रेड्स प्लेस 8 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो, 8 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. आणखीन युनिट्स प्लेस जी असणार आहे त्या ठिकाणी 7 सोडून बाकीचे सगळे नंबर्स मला फिलअप करता येतील. म्हणजे युनिट्स प्लेस मी 9 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. युनिट्स प्लेस जी आहे ती 9 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. ठीक आहे, म्हणजे इथं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे डिजिट 7 जर टेन्स प्लेसला असेल तर किती नंबर्स फॉर्म्स होतील बघा, 8 × 1 × 9 म्हणजे 72 नंबर्सच मिळणार आहेत. ठीक आहे, आता थर्ड कंडिशन मी विचारात घेतो, हे जे 7 नावाचा डिजिट आहे तो समजा हंड्रेड्स प्लेसला आहे. 7 नावाचा डिजिट जो आहे तो हंड्रेड्स प्लेसला, याचा अर्थ इथं मी 7 जर फिलअप केलं तर हे ओनली वन वेनं फिलअप करू शकतो. म्हणजे हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 7 इन ओनली वन वे. त्याच्यानंतर आपण टेन्स प्लेसला येऊया. इथं मी एकदा 7 वापरलं म्हणजे इथं पुन्हा 7 वापरता येणार नाही. म्हणजे किती नंबर्स राहिले, 9 नंबर राहिलेले आहेत. म्हणजेच ही जी टेन्स प्लेस आहे ती मी 9 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो. त्याशिवाय युनिट्स प्लेससुद्धा मी 9 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो, 9 डिफरंट वेजनं, कारण इथं 7 वापरलं म्हणून इथं मला 7 यूज करता येणार नाही. 7 सोडून बाकीचे जे नंबर्स आहेत ते नंबर्स मी इथं फिलअप करू शकतो. बाकीचे नंबर्स, रिमेनिंग नंबर जे आहेत ते 9 नंबर्स आहेत, त्यामुळे मी 9 डिफरंट वेजनं इथं फिलअप करू शकतो. म्हणजेच डिजिट 7 इन हंड्रेड्स प्लेस असं जर असेल तर किती नंबर्स फॉर्म्स होतील बघा, 1 × 9 × 9 फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे हे मला किती मिळतं आहे, 81 मिळतं आहे. आता फायनल आन्सर फाइंड आउट करण्यासाठी टोटल नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅविंग डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर हे 72 + 72 + 81 ही ॲडिशन केली तर ही 225 मिळते आहे. ही काय मिळते आहे, ॲडिशन 225 मिळते आहे. म्हणजे टोटल नंबर्स मला, की ज्या नंबर्समध्ये 7 एक्झॅक्टली वन्स आहे, असे नंबर्स जे 100 and 1000 बिटवीन आहेत, असे टोटल नंबर्स मला किती मिळाले, 225 नंबर्स मिळाले, 225. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10 काय आहे बघा, हाऊ मेनी 4 डिजिट नंबर्स विल नॉट एक्सीड 7432 इफ दे आर फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स
2, 3, 4, 7 विदाउट रिपीटेशन। पहिल्यार्थम क्वेश्चन व्यवस्थित समजावून घ्या। आपल्याला 4-digit नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत। आता तुम्हा सर्वांना कल्पना आहे की 4-digit नंबर्स मध्ये 4 प्लेसेस असतात। तुम्ही लेफ्ट टू राइट जर प्लेसेस विचारात घेतल्या तर पहिली प्लेस असणार आहे थाउजंड्स प्लेस, दुसरी प्लेस असणार आहे हंड्रेड्स प्लेस, तिसरी प्लेस असणार आहे टेन्स प्लेस, आणखीन फोर्थ प्लेस असणार आहे युनिट्स प्लेस। एवढं तर तुम्हाला माहिती आहे की 4-digit नंबर्समध्ये 4 प्लेसेस असतील। फ्रॉम लेफ्ट टू राईट जर विचार केला थाउजंड्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस, टेन्स प्लेस, आणखीन युनिट्स प्लेस, असे 4 प्लेसेस असतील। आता तुम्हाला जे नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत ते नंबर्स 7432 पेक्षा एक्सीड असता कामा नये। म्हणजे तुम्ही जे नंबर्स फॉर्म्स करणार आहात ते सगळे नंबर्स 7432 पेक्षा लेस असायला पाहिजेत, याच्यापेक्षा लहान नंबर्स तुम्हाला फॉर्म्स करायचे। आता तुम्ही सिंपल विचार केला ज्याच्यापासून आपल्याला नंबर्स बनवायचे आहेत, हे नंबर्स कशापासून बनवायचे आहेत, 2, 3, 4 आणखीन 7 असे 4 digits दिलेले आहेत। या 4 digits पासून आपल्याला हे नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत। आता हे जे गिवन नंबर्स आहेत 2, 3, 4, 7 याचा जर विचार केला तर या नंबरच्या आधारे ग्रेटेस्ट नंबर कोणता फॉर्म होईल असा जर विचार तुम्ही केला तर बघा, ग्रेटेस्ट नंबर पहिल्यार्थम तुम्ही 7 लिहिणार, त्याच्यापेक्षा लेस असणारा 4 लिहिला, त्याच्यापेक्षा लेस असणारा 3 लिहिला, त्याच्यापेक्षा लेस असणारा 2 लिहिला। म्हणजे या नंबर्सपासून ग्रेटेस्ट नंबर जो तयार होतो तो 7432 तयार होतो। त्यामुळं या नंबर्सचा यूज करून तयार होणारा कोणताही नंबर 7432 पेक्षा ग्रेटर असणार नाही। त्यामुळं ते टेन्शन तुमचं संपलेलं आहे की जे नंबर्स फॉर्म्स होणार आहेत ते सगळे नंबर्स या नंबर्सपेक्षा लेस असणार आहेत, 7432 पेक्षा लेस असणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे विदाउट रिपीटेशन, याचा अर्थ रिपीटेशन अलाउड नाही आहे, विदाउट रिपीटेशन। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नंबर्स फॉर्म्स करत असताना लेफ्ट टू राईट प्रवास करायचा। पहिल्यार्थम थाउजंड्स प्लेसचा मी विचार करणार, थाउजंड प्लेसला या 4 नंबर्सपैकी एनी नंबर्स यूज करून मी किती वेजनं ही जागा फिलअप करू शकेन। बघा, थाउजंड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय युजिंग गिवन 4 नंबर्स इन 4 डिफरंट वेज। म्हणजेच इथं ही जागा जी आहे थाउजंड प्लेसची ती 4 डिफरंट वेजनं भरू शकतो। आता इथं एखादा नंबर यूज केला तर तो पुढं कुठंही यूज करता येणार नाही, त्यामुळं हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 3 डिफरंट वेज। ही जी हंड्रेड्स प्लेस आहे ती 3 डिफरंट वेजनं आपण फिलअप करू शकतो। इथं आता 2 नंबर यूज केल्यानंतर रिमेनिंग 2 नंबर्स आपण इथं वापरू शकतो, कुठं, टेन्स प्लेसला। म्हणून टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय युजिंग रिमेनिंग 2 नंबर्स इन 2 डिफरंट वेज। इथं आपण 2 डिफरंट वेजनं भरू शकतो ही जागा, ठीक आहे। आणखीन आता ओनली 1 नंबर शिल्लक राहणार आहे, त्यामुळे युनिट प्लेस कॅन बी फिल्ड बाय 1 वे। ही जी युनिट प्लेस आहे ती 1 वे न फिलअप करू शकतो बाय द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन। इथं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन का यूज करावं लागणार आहे, कारण हे जे 4 इव्हेंट आहेत ते सेम टाइम्सला जर आपण घडवले तरच 4-digit नंबर्स फॉर्म्स होणार आहे, आणि त्यामुळं इथं मला फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन यूज करावं लागेल। मग फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन यूज केलं
तर 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 4 इंटू 3 केलं तर 12 मिळतं 12 इंटू 2 केलं तर 24 मिळतं 24 इंटू 1 केलं तर 24 म्हणजे टोटल किती नंबर्स फॉर्म्स होतील 24 नंबर्स फॉर्म्स होणार आहेत तर 24 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा इफ नंबर्स आर फॉर्म्ड यूजिंग डिजिट्स 2, 3, 4, 5, 6 विदाउट रिपीटेशन हाऊ मेनी ऑफ देम विल नॉट एक्सीड 400 क्वेश्चन पहिले तुम समजावून घ्या आपल्याला नंबर्स फॉर्म्स करायचे ते फॉर्म्स करण्यासाठी इथं काही कंडिशन्स आहेत काही रिस्ट्रिक्शन्स आहेत नंबर्स फॉर्म्स करत असताना तुम्हाला कोणते डिजिट्स यूज करायचे आहेत बघा 2, 3, 4, 5, 6 असे हे 5 डिजिट्स यूज करायचे आहेत आणखीन नंबर्स फॉर्म्स करायचे आता नंबर्स फॉर्म्स करत असताना रिपीटेशन अलाउड नाही रिपीटेशन इज नॉट अलाउड ही कंडिशन आहे रिपीटेशन अलाउड नाही विदाउट रिपीटेशन आपल्याला नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत आणि नंबर्स फॉर्म्स करत असताना जे नंबर्स तुम्ही फॉर्म करणार आहे ते ग्रेटर दॅन 400 असायला पाहिजेत विल एक्सीड 400 म्हणजे तुमचे जे नंबर्स फॉर्म्स होणार आहेत हे सगळे नंबर्स ग्रेटर दॅन 400 असायला पाहिजेत आता तुम्ही 5 डिजिट्स यूज करणार आहात आणखीन नंबर्स फॉर्म्स करणार आहात इथं 3 कंडिशन विचारात घ्यावे लागतील पहिले म्हणजेच 3 डिजिट नंबर्स फॉर्म्स होतील ग्रेटर दॅन 400 असणारे म्हणजे 3 डिजिट्स नंबर्स आपल्याला विचारात घ्यावे लागतील पहिली कंडिशन दुसरी कंडिशन आपल्याला विचारात घ्यावे लागतील 4 डिजिट्स नंबर्स फॉर्म्स होतील आणखीन तिसरी कंडिशन आपल्याला विचारात घ्यावी लागेल 5 डिजिट्स नंबर्स फॉर्म्स होतील अशा 3 कंडिशन आपल्याला विचारात घ्याव्या लागतील कारण एकूण नंबर्स माझ्याकडं 5 आहेत म्हणजे मी 3 डिजिट नंबर्स फॉर्म्स करू शकतो 4 डिजिट नंबर्स फॉर्म्स करू शकतो आणखीन 5th डिजिट्स नंबर फॉर्म करू शकतो आता इथं बघायचं 3 डिजिट नंबर्स फॉर्म्स करायचे ठरवले तर इथं 3 प्लेसेस असतील एक म्हणजेच 100s प्लेस असेल दुसरी म्हणजेच 10s प्लेस असेल आणखीन तिसरी प्लेस जी असेल ती म्हणजेच युनिट्स प्लेस 100s प्लेस 10s प्लेस आणखीन युनिट्स प्लेस असे 3 प्लेसेस असणार आहेत 3 डिजिट नंबर्समध्ये 3 डिजिट नंबर्समध्ये जे नंबर्स आपण फॉर्म करणार आहे ते ग्रेटर दॅन 400 नंबर्स असायला पाहिजेत 400 ग्रेटर नंबर्स असायला पाहिजेत त्यामुळं तुम्ही 100s प्लेसला 4 फिलअप करू शकता 5 फिलअप करू शकता 6 फिलअप करू शकता तुम्ही 100 प्लेसला 2 फिलअप केलं किंवा 3 फिलअप केलं तर फॉर्म होणारा नंबर लेस दॅन 400 असणार आहे आपल्याला जे नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत ते ग्रेटर दॅन 400 फॉर्म्स करायचे असल्यामुळं तुम्ही 100s प्लेसला 2 आणखीन 3 भरू शकत नाही आणि त्यामुळं 100s प्लेसला मी 4, 5, 6 हे जे 3 नंबर्स आहेत त्यापैकी कोणताही एक नंबर मी फिलअप करू शकतो म्हणजेच 100s प्लेस जी आहे ती 3 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो आता 10s प्लेसला येऊया 10s प्लेसला आल्यानंतर इथं जो नंबर यूज केलेला आहे तो मला इथं यूज करता येणार नाही म्हणजे हे जे 5 डिजिट्स आहेत त्यापैकी एक इथं यूज केलेला सोडून दिला तर रिमेनिंग 4 डिजिट्स मी इथं 4 डिफरंट वेजनं फिलअप करू शकतो म्हणजेच 10s प्लेस जी आहे ती 4 वेजनं फिलअप करता येईल आणखीन युनिट प्लेस जी असणार आहे ती 3 वेजनं फिलअप करता येणार आहे ठीक आहे म्हणजे बाय दी फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे
थ्री डिजिट नंबर की संख्या जर मी फाइंड आउट कराएगी ठरवली तो 3 × 4 × 3 3 × 3 = 9, 9 × 4 = 36 म्हणजे मी थ्री डिजिट नंबर्स ग्रेटर दैन 436 बनवू शकतो। त्याच्यानंतर फोर डिजिट नंबर्सचा मी विचार करतो। तुम्हाला जर फोर डिजिट नंबर्स फॉर्म्स करायचे असतील तर इथं फोर प्लेसेस असणार आहेत। पहिलीच प्लेस असणार आहे ती थाउजंड्स प्लेस असणार आहे, सेकंड प्लेस असणार आहे ती हंड्रेड्स प्लेस असणार आहे, थर्ड प्लेस असणार आहे ती टेन्स प्लेस असणार आहे, आणखीन फोर्थ प्लेस असणार आहे युनिट्स प्लेस असणार आहे। एवढं तर तुम्हाला समजतं। आता इथं मी काही घेतलं थाउजंड प्लेसला, मी काही कोणताही नंबर घेतला 2, 3, 4, 5, 6 पैकी, तरीसुद्धा माझा नंबर जो फॉर्म्स होणार आहे तो ग्रेटर दॅन 400 असणार आहे। त्यामुळे इथं मला विचार करायची गरज नाही। ही जी थाउजंड प्लेस आहे, थाउजंड प्लेस कॅन बी फिल्ड बाय युजिंग गिवन 5 digits इन 5 different ways। त्यामुळं थाउजंड प्लेस मी 5 different ways फिलअप करू शकतो। हंड्रेड प्लेसला तुम्ही इथं जो नंबर यूज केला तो इथं यूज करू शकत नाही, म्हणजे हंड्रेड प्लेस कॅन बी फिल्ड बाय रिमेनिंग 4 digits इन 4 different ways। त्यामुळे ही जागा जी आहे ती मी 4 different ways फिलअप करू शकतो। कुठली जागा? हंड्रेड प्लेस ही जागा। आता मी टेन्स प्लेसला येतो। इथं आता दोन नंबर यूज केले म्हणजे 3 numbers राहिलेले आहेत, म्हणजे ही जागा मी 3 ways भरू शकतो, 3 different ways रिमेनिंग 3 numbersच्या आधारे मी 3 different ways भरू शकतो। आता इथं एकूण 3 numbers वापरले गेले तर युनिट प्लेस जी आहे ती मी 2 different ways भरू शकेन, कारण रिपिटेशन अलाउड नाही आहे। रिपिटेशन इज नॉट अलाउड, विदाउट रिपिटेशन म्हटलेलं आहे, रिपिटेशन इज नॉट अलाउड, ठीक आहे। आता बघायचं बाय द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे इथं 5 × 4 × 3 × 2 करणार। बघा आता काय होणार, 5 × 4 केलं तर 20 येतं, 20 × 3 केलं तर 60 येतं, 60 × 2 केलं तर 120 येतं, म्हणजे 120 numbers मी फॉर्म करू शकतो, 4 digit numbers। आता 5 digit numbersचा जर मी विचार केला तर काय होणार, बघा 5 digit numbersमध्ये एकूण 5 places असणार। एक म्हणजे 10,000 places असणार आहे। काय असणार आहे? 10,000 places। दुसरी प्लेस जी असणार आहे ती 1,000 places असणार आहे। थर्ड प्लेस जी आहे ती 100 places असणार आहे। फोर्थ प्लेस जी असणार आहे ती 10 places असणार आहे। आणखीन फिफ्थ प्लेस जी असणार आहे ती युनिट्स प्लेस असणार आहे। एवढं तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येतं। आता इथं ही 10,000 places जी आहे ती मी 5 different ways फिलअप करू शकतो, गिवन 5 numbers पैकी एनी 1 number इथं यूज करून मी 5 different ways ही जागा फिलअप करू शकतो। 1,000 places जर विचार केला तर मी 4 different ways फिलअप करू शकतो, 100 places 3 different ways फिलअप करणार, 10 places 2 different ways फिलअप करणार, आणखीन युनिट्स प्लेस ओनली 1 way मला फिलअप करता येईल, कारण इथं एकच नंबर शिल्लक राहतो आहे, इथं रिपिटेशन अलाउड नाही आहे। या पद्धतीनं आपण या 5 different places फिलअप करू शकतो। बाय द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे मला काय करता येईल, बघा 5 × 4 केलं तर 20, 20 × 3 केलं तर 60, 60 × 2 केलं तर 120, 120 × 1 म्हणजे 120 मिळालेलं आहे, ठीक आहे। 5 digit numbers मला 120 मिळालेले आहेत। आता ही जर तुम्ही ॲडिशन केली तर 36 + 120 + 120 276 मिळणार आहेत, 276 टोटल नंबर्स असणार आहेत। तर टोटल नंबर्स आपण किती फॉर्म्स करू शकतो जे 4,000 पेक्षा ग्रेटर असतील, असे 276। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन।
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, हाऊ मेनी नंबर्स फॉर्म्ड विथ द डिजिट्स 0, 1, 2, 5, 7, 8 विल फॉल बिटवीन 13 and 1000 इफ डिजिट्स कॅन बी रिपीटेड. बाळानो क्वेश्चन पहिले अर्थम समजावून घ्या. आपल्याला नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत की जे नंबर्स 13 and 1000 यांच्या बिटवीन्स असतील. आणखीन नंबर्स फॉर्म्स करत असताना कोणते डिजिट्स यूज करायचे आहेत, 0, 1, 2, 5, 7, 8 हे डिजिट्स यूज करून आपल्याला नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत जे नंबर्स 13 and 1000 यांच्या बिटवीन असतील. आणखीन हे नंबर्स फॉर्म्स करत असताना रिपीटेशन अलाउड आहे, डिजिट कॅन बी रिपीटेड असं म्हटलेलं आहे. आता 13 and 1000 यांच्या बिटवीन असणारे नंबर्स जर विचारात घेतले तर टू टाईप्सचे नंबर्स असतील. पहिले नंबर्स असतील टू डिजिट नंबर्स. आणखीन दुसरे टाईप्स जो असतील ते म्हणजेच 3 digits number. टू डिजिट नंबर्स आणखीन 3 digit numbers असे दोन टाईप्सचे नंबर्स असतील. आता टू डिजिट नंबर्स जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये टू प्लेसेस असतील, एक म्हणजेच 10s place आणि दुसरी म्हणजेच युनिट्स प्लेस. ठीक आहे, याच्यामध्ये टू डिजिट नंबर्समध्ये आपल्याला दोन केसेस विचारात घ्याव्या लागतील की 10s place 1 असणारे नंबर्स आणखीन 10s place other than 1 असणारे नंबर्स, अशा दोन केसेस विचारात घ्यावे लागतील. कारण टू डिजिट नंबर्समध्ये समजा मी 11 घेतलं तर हे 13 and 1000 यांच्या बिटवीन येत नाही. मी 12 घेतलं तर हे 13 and 1200 याच्या बिटवीन येत नाही. किंबहुना मी 13 जरी घेतलं तरीसुद्धा ते 13 and 1000 यांच्या बिटवीन येत नाही, कारण बिटवीनचे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. आता बघायचं या ठिकाणी आपण कसा विचार करायचा. बघा पहिली केस आपण विचारात घेतो आहे, फर्स्ट केस आपण विचारात घेणार आहे नंबर वन इन टेन्स प्लेस असा आम्ही विचार करतो आहे. वन इन टेन्स प्लेस, जर वन मी टेन्स प्लेसला ठेवलं तर युनिट प्लेसला मी 0 घेऊ शकणार नाही, कारण हे 10 होतं आणि 13 and 1000 बिटवीन असणार नाही. 1 घेऊ शकणार नाही कारण 11 होणार आणि 11 हे 13 and 1000 बिटवीन नसणार नाही. मी 2 घेऊ शकणार नाही युनिट प्लेसला कारण 12 होणार आहे 2 घेतल्यानंतर, आणि 12 हे 13 and 1000 बिटवीन असणार नाही. मात्र मी 5 घेऊ शकतो, 7 घेऊ शकतो, 8 घेऊ शकतो. म्हणजे 5, 7, 8 हे जे 3 digits आहेत याचा यूज मी करू शकतो 3 different ways. 10th प्लेस 1 way तुम्ही फिलअप केलेली आहे, म्हणजेच 1 in 10th place जर असेल तर किती नंबर्स फॉर्म्स होतील, 1 into 3 is equal to 3 मिळणार. इथं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट केस विचारात घेणार आहे की या ही जी 10th place आहे, 10th place अदर दॅन 1 कुठलाही नंबर्स असेल. इथं तर मी 0 घेऊ शकत नाही, जर 0 घेतलं तर हा 2 digit number होणार नाही, 1 digit number होणार आहे, म्हणून इथं मी 0 घेऊ शकत नाही. 10th place मी 2, 5, 7, 8 घेतलं, मी काय विचारात घेतो आहे सेकंड कंडिशन, 10th place काय असेल 2, 5, 7, 8 in 10th place अशी कंडिशन मी विचारात घेतो आहे. ठीक आहे, 10th place काय आहे 2, 5, 7, 8 आहे अशी कंडिशन विचारात घेतो. म्हणजे 10th place या 4 नंबरच्या आधारे
फोर डिफरंट वेजन फिलअप करू शकतो। आता रिपिटेशन अलाउड आहे, रिपिटेशन अलाउड असल्यामुळे हे जे नंबर्स आहेत, कुठले नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 6, हे सिक्स नंबर मी इथं सिक्स डिफरंट वेजन यूज करू शकतो आणि त्यामुळं इथं टोटल नंबर्स किती फॉर्म्स होतील बघा, 2 7 5 8, यापैकी नंबर्स जर टेन्स प्लेसला असेल तर टोटल नंबर्स फॉर्म्स होतील 4 × 6 = 24 नंबर्स फॉर्म्स होतील। ठीक आहे, ठीक आहे। आता आपण थ्री डिजिट नंबर्सकडे वळूया। तुम्हाला माहिती आहे की थ्री डिजिट नंबर्समध्ये थ्री प्लेसेस असतात, एक म्हणजेच हंड्रेड्स प्लेस, दुसरी म्हणजेच टेन्स प्लेस आणि तिसरी म्हणजेच युनिट्स प्लेस। ठीक आहे, या तीन प्लेसेस आहेत। इथं मी हंड्रेड्स प्लेसचा विचार केला, हंड्रेड्स प्लेसला मी झेरो भरू शकत नाही, कारण हंड्रेड्स प्लेसला जर झेरो भरलं तर हा नंबर टू डिजिट होणार आहे। इथं आपण थ्री डिजिट नंबर्स बनवतो आहे, त्यामुळं हे जे सिक्स डिजिट आहेत त्यापैकी फाईव्ह डिजिट्स मी इथं यूज करू शकतो एक्सेप्ट झेरो। म्हणजे हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 1 2 5 7 8 या नंबरपैकी एका नंबरनं इन फाईव्ह डिफरंट वेज, जे इथं फाईव्ह वेज असणार आहेत। ठीक आहे, रिपिटेशन अलाउड आहे, त्यामुळे हे सिक्स डिजिट जे आहेत त्यापैकी कोणताही नंबर यूज करून टेन्स प्लेस मी सिक्स वेजनं भरू शकतो। ठीक आहे, तसंच पुन्हा रिपिटेशन अलाउड असल्यामुळं युनिट्स प्लेस मी सिक्स वेजनं फिलअप करू शकतो। आणि मग बाय दी फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशनच्या आधारे 5 × 6 × 6 हा जर प्रॉडक्ट घेतला तर हा प्रॉडक्ट किती येणार बघा, 6 × 6 केलं तर 36 होतं, 36 × 5 केलं तर 180 येतं। टोटल नंबर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर हे 3 + 24 + 180 ही सम घ्यावी लागेल, 3 + 24 + 180, आणखीन ही सम आपल्याला मिळते आहे 207 इतके नंबर्स आपण फॉर्म्स करू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, अ स्कूल हॅज थ्री गेट्स, एक स्कूल आहे, त्या स्कूलला थ्री गेट्स आहेत। समजा हे गेट नंबर 1 आहे, हे गेट नंबर 2 आहे, हे गेट नंबर 3 आहे, मी याला G1 G2 G3 असं म्हणतो। अ स्कूल हॅज थ्री गेट्स अँड 4 स्टेअरकेसेस। इथं हे जे स्कूल आहे, ही स्कूल बिल्डिंग आहे, समजा हा फर्स्ट फ्लोअर असणार आहे आणि हा सेकंड फ्लोअर आहे, इथं एक स्टेअरकेस आहे, इथं एक स्टेअरकेस आहे, इथं एक स्टेअरकेस आहे, आणखीन इथं एक स्टेअरकेस आहे, इथं वरती क्लासरूम्स आहेत, अशा काहीतरी क्लासरूम्स आहेत असं आपण समजू। ठीक आहे, अ स्कूल हॅज थ्री गेट्स अँड 4 स्टेअरकेसेस फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर टू द सेकंड फ्लोअर। फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवरती जाण्यासाठी 4 स्टेअरकेसेस आहेत। हाऊ मेनी वे डज अ स्टुडंट हॅव टू गो फ्रॉम आउटसाइड द स्कूल टू हिज क्लासरूम ऑन द सेकंड फ्लोअर। एखाद्या विद्यार्थ्याची क्लासरूम जी आहे, हा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला सेकंड फ्लोअरला असणाऱ्या क्लासरूममध्ये जायचं आहे, तर तो किती वेनं जाऊ शकेल, हाऊ मेनी वेज दी स्टुडंट कॅन गो फ्रॉम आउटसाइड द स्कूल टू द क्लासरूम ऑन द सेकंड फ्लोअर, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आता हा आउटसाइड असणारा, स्कूलच्या आउटसाइडला असणारा स्टुडंट्स गेट 1 जाऊ शकतो, गेट 2 जाऊ शकतो, गेट 3 जाऊ शकतो, म्हणजे गेटचं सिलेक्शन तो 3 वेजनं करू शकतो। म्हणजे गेटमधून स्कूलमध्ये एंटर करण्यासाठी, स्कूल कॅम्पसमध्ये एंटर करण्यासाठी
त्याच्याकडे थ्री वेज आहेत. आणखीन फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवरती जाण्यासाठी त्याच्याकडं स्टेअर केस वन आहे, स्टेअर टू आहे, स्टेअर केस थ्री आहे, स्टेअर केस फोर आहे. ठीक आहे, म्हणजे स्टेअर केस वन, स्टेअर केस टू, स्टेअर केस थ्री, स्टेअर केस फोर यापैकी कुठलाही स्टेअर केस तो यूज करू शकतो. म्हणजे इथं त्याच्याकडं किती वेज आहेत, फोर वेज आहेत फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवरती जाण्यासाठी. आता या दोन्ही घटना एकदम घडाव्या लागणार आहेत, गेटमधून आत जाणं आणि स्टेअर केसवरून सेकंड फ्लोअरला जाणं. ह्या दोन्ही घटना घडल्याशिवाय तो क्लासरूममध्ये पोचणार नाही. आणि त्यामुळं इथं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन वापरावं लागेल. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज काढायचे असतील तर 3 × 4 इज इक्वल टू 12 वेज. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, आणखीन लास्ट क्वेश्चन ऑफ धिस एक्झरसाइज काय आहे बघा. हाऊ मेनी 5-digit नंबर्स फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स. आपल्याला कोणते डिजिट्स यूज करायचे आहेत बघा. 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 0 to 5 हे डिजिट्स यूज करायचे आहेत. विच आर डिव्हिजिबल बाय 5 इफ डिजिट्स आर नॉट रिपीटेड. तुम्हाला हा मॅथमॅटिक्समधला बेसिक कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे, किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर युनिट प्लेसला 0 असेल किंवा 5 असेल तर तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतो. युनिट प्लेसला 0 असेल किंवा 5 असेल तर आणि तरच तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतो. ही 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, आता मला 5-digit नंबर्स बनवायचं आहे. 5-digit नंबर्समध्ये 5 प्लेसेस असतात. फर्स्ट प्लेस जी असणार आहे ती प्लेस म्हणजेच 10,000 प्लेस असणार आहे. सेकंड प्लेस असणार आहे ती म्हणजेच 1,000 प्लेस असणार आहे. थर्ड प्लेस असणार आहे ती म्हणजेच 100 प्लेस असणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ प्लेस असणार आहे ती म्हणजेच 10 प्लेस असणार आहे. आणि फिफ्थ प्लेस असणार आहे ती म्हणजेच युनिट्स प्लेस असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत किंवा जे नंबर्स फॉर्म्स करायचे आहेत ते नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 असायला पाहिजेत. आता डिव्हिजिबल बाय 5 असण्यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी सांगितली की युनिट प्लेसला जर 0 असेल किंवा 5 असेल तर आणि तरच ते नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 असतात. त्यामुळे आपल्याला दोन केसेस विचारात घ्यावे लागतील. केस नंबर 1 असणार आहे की 0 at unit place. युनिट प्लेसला 0 असेल, ही पहिली केस असेल. आणि दुसरी केस असणार आहे 5 at unit place. युनिट प्लेसला 5. अशा दोन केसेस आपण विचारात घेऊ. समजा मी 0 at unit place हा विचार केला तर 0 एकदा मी युनिट प्लेसला यूज केलं म्हणजे युनिट प्लेस कॅन बी फिल्ड बाय 1 way. ठीक आहे, आता इथं मी 10,000 प्लेसला येणार. 10,000 प्लेसला मी 0 वापरू शकत नाही, ऑलरेडी तिथं मी 0 वापरलेला आहे. दुसरी गोष्ट, 10,000 प्लेसला जर मी 0 वापरलं तर हा 4-digit नंबर होणार आहे, 5-digit नंबर असणार नाही. त्यामुळं मी 10,000 प्लेस जी आहे ती 5 different वेजनं भरू शकेन. कुठल्या नंबरच्या आधारे? 1, 2, 3, 4, 5 यापैकी कोणत्याही नंबरच्या आधारे 5 different वेजनं फिलअप करू शकेल. आता 1,000 प्लेसचा जर विचार केला, रिपीटेशन अलाउड नाही आहे, ऑलरेडी मी 0 वापरलेला आहे आणि इथं एक नंबर काहीतरी यूज केलेला आहे. म्हणजेच हे जे 6-digit आहेत त्यातले 2 digits ऑलरेडी गेलेले आहेत. म्हणजेच ही जी
1000 प्लेस आहे ती मी 4 वेजनं फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर मी 3 वेजनं फिलअप करू शकतो. आणखीन 10 प्लेस बघा, 1000 प्लेस 4 वेजनं, 100 प्लेस 3 वेजनं, आणखीन 10 प्लेस 2 वेजनं फिलअप करू शकतो. मग आता टोटल नंबर्स जर फाइंड आउट करायचे असतील 0 ॲट युनिट प्लेसला असणारे, तर 5 × 4 × 3 × 2 × 1 करावं लागेल, कारण युनिट प्लेस 1 वेनं भरू शकतो. आता हे किती येणार बघा, 5 × 4 केलं तर 20 होणार, 20 × 3 केलं तर 60 होणार, 60 × 2 केलं तर 120, 120 × 1 केलं तर 120. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 ॲट युनिट्स प्लेसला आपण विचार करणार आहे. 5 ॲट युनिट प्लेसला जर विचार केला तर काय काय होईल बघा. इथं मी 5 युनिट्स प्लेसला भरलं तर 5 युनिट्स प्लेसला भरण्याचा मार्ग वन वे असणार आहे. त्याच्यानंतर इथं बघायचं, या ठिकाणी 5 युनिट प्लेसला भरल्यानंतर इथं मी 0 भरू शकणार नाही, आणखीन 5 पण भरू शकणार नाही. म्हणजे ही जी 10,000 प्लेस जी आहे ती 4 डिफरंट वेजनं फिलअप होईल, कारण 0 आणखीन 5 मी इथं फिलअप करू शकत नाही, कारण 5 ऑलरेडी यूज केलं, रिपीटेशन अलाउड नाही, म्हणून 5 वापरू शकत नाही. आणि 10,000 प्लेसला मी 0 वापरलं तर 4 डिजिट नंबर फॉर्म होतो, 5 डिजिट नंबर फॉर्म होत नाही. म्हणून 0 आणखीन 5 सोडून बाकीचे नंबर्स किती राहिले, 4. हे रिमेनिंग 4 नंबर्स मी इथं 4 वेजनं फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर इथं मी एक नंबर यूज केलेला आहे, तिथं 5 यूज केलेला आहे, म्हणजे एकूण नंबर जे 6 आहेत त्यातले 2 नंबर्स यूज केले, म्हणजे ही जी 1000 प्लेस आहे ती मी 4 वेजनं भरू शकतो. आता इथं एक नंबर वापरला, इथं हे मिळून 3 नंबर ऑलरेडी यूज केले, 6 पैकी 3 नंबर्स यूज केलेत, म्हणजे राहिलेले 3 नंबर मी इथं 3 वेजनं फिलअप करू शकतो. आता किती राहिले, 2 नंबर्स, म्हणजे ही जागा मी 2 वेजनं फिलअप करू शकतो. म्हणजे टोटल नंबर्स जर मला फाइंड आउट करायचे असतील तर काय होणार बघा, 4 × 4 × 3 × 2 × 1, कारण युनिट प्लेस 1 वेनं फिलअप केलेले आहे. इथं बघायचं, टोटल नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत 5 ॲट युनिट प्लेसला असणारे, तर 4 × 4 = 16 होणार. 16 × 6 करा तर 96 नंबर्स आपल्याला फॉर्म्स होतील. आता 120 + 96 जर केलं तर किती मिळतं, 216 मिळतं आहे. म्हणजे 120 + 96 = 216, म्हणजे 216 नंबर्स आपण फॉर्म्स करू शकतो जे डिव्हिजिबल बाय 5 आहेत. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण फॅक्टोरियल नोटेशन आणखीन त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहोत. तर आज आपण इथं थांबू. थँक्यू.